ब्राह्मण समाजाचे कार्यकर्ते दीपक रणनवरे यांनी आता आपलं उपोषण मागे घेतलेलं आहे. रणनवरेंनी 8व्या दिवशी आपलं उपोषण मागे घेतलंय. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या आश्वासनानंतर त्यांनी आता आपलं उपोषण मागे घेण्याचा निर्णय घेतलेला आहे. ब्राह्मण समाजासाठी स्वतंत्र आर्थिक विकास महामंडळ असावं यासाठी त्यांनी उपोषणाला सुरुवात केलेली होती. साहेबाचा फोन आला आणि साहेबांना सांगितलं की आपली जी काही फाईल आहे ती आम्ही लवकरात लवकर घेतो आणि आपण उपोषण सोडावं. मी त्यांना म्हणलं आपण जिल्हाधिकाऱ्याला आदेश द्या. जिल्हाधिकारी साहेब आपल्याला मला एक पत्र देतील, तारीख द्या, वेळ द्या, त्यानुसार मी उपोषण सोडत एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट.